नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक सध्या ईडीच्या अटकेत आहे जमीन व्यवहार प्रकरणी त्यांना ईडीने अटक केली असून यामध्ये जाता मंत्री नवाब मलिक यांना कोर्टाने पुन्हा एकदा मोठा धनका देत धक्का दिला आहे दरम्यान मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज कोर्टाने पूर्णपणे फेटाळून लावत मलिक यांना हा धनका दिला आहे आणि त्याचबरोबर मंत्री मलिक यांना तब्बल सात मार्च पर्यंत कोठवडी सुनावण्यात आले आहे मंत्री मलिक यांच्यावरून अधिवेशनामध्ये देखील मोठा पॉलिटिकल राडा झाल्याचं दिसून आलं एखादा मंत्री जेलमध्ये आहे तरी देखील त्याचा राजीनामा घेतला जातो नाही अशा प्रकारची भयानक परिस्थिती महाराष्ट्र राज्यात तयार होत आहे त्याचबरोबर मंत्र्यांवरील आरोप काही साधासुदा नाही रिमांड ऑर्डरमध्ये ही केस कशी आहे हे लिहिलं गेलं आहे मुंबईवरती हल्ला करणाऱ्या आरोपीकडून कवडीमोल भावात जमीन विकत घ्यायची ही आणि तर ही जमीन तिसऱ्या व्यक्तीची त्या जमीन मालकाला एक पैसा देखील द्यायचा नाही त्या जमिनीचा कब्जा मिळून दिल्याबद्दल दाऊदची बहीण हसीना पारकरीला पंचावन्न लाख रुपये द्यायचे हे पैसे कुठं वापरले गेले याचा सवाल करत मुंबई हल्ल्यात हा पैसा वापरला गेला असल्याचा घानाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्यावरती केला होता आणि त्यामुळेच आता अधिवेशनामध्ये देखील काय होतं हे पाहणं त्याचं ठरणार आहे परंतु यामध्येच आता मंत्री मलिक यांना सात मार्च पर्यंत कोठडी सुण्यात आल्यामुळे राष्ट्रवादीसह मंत्री मलिक यांना हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो मंत्री नवाब मलिक यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर भाजप पक्षाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका नमस्कार मित्रांनो मराठी आवाज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोच